press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. मी यानंतर या ठिकाणी विनंती करतो शीतल परसरामकर यांना की आपण इथं आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत. व्यासपीठात असलेल्या सर्व मान्यवरांना माझं अभिवादन आणि सगळ्या सक्सेसफुल कॅन्डिडेटचं अभिनंदन आणि फ्युचरसाठी शुभेच्छा. माझं नाव शीतल परशुरामकर. मी मूळची साकोली जिल्हा भंडारा येथून आली आहे आणि यावर्षी मी दोन एक्झाम्स पास केल्या आहेत, एक आर बी आय असिस्टंट आणि दुसरी आहे आर बी पी एस क्लर्क. तर आर बी आय असिस्टंटचं प्री क्लिअर झाल्यानंतर 15 दिवसात मेन्स होती आणि जमेल तसा अभ्यास करून मी मेन्स क्लिअर केली. त्याच्यानंतर होतं लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. ते मराठीमध्ये आहे एवढं माहिती होतं पण त्यात काय येणार आहे हे काही माहिती नव्हतं. बऱ्याच जणांना मी विचारलं की काय येणार आहे, म्हणजे जे ऑलरेडी बँकमध्ये वर्किंग आहेत त्यांना विचारलं तर सगळे म्हणायचे की क्वालिफाईंग आहे, असं काही इतकं टेन्शन घ्यायची गरज नाही, होऊन जाईल, क्वालि मेन्स क्लिअर केली आहे म्हणजे ऑलमोस्ट फायनल आहे, असं सगळ्यांचं बोलणं होतं. पण खरं म्हणजे टेन्शन काय काय ते एक्झाम देणाऱ्यालाच माहिती असतं की मनात काय टेन्शन चाललं आहे आणि काय आपले विचार सुरू असतात मनात, ते एक्झाम देणाऱ्यालाच माहिती असतं. आणि असं म्हणजे एक्झॅक्ट काहीच माहिती नव्हतं मला की काय येणार आहे नेमकं या एल पी टीमध्ये. आणि असं असताना एकदा फेसबुकवर मला दिसलं की युनिक अकॅडमीनी लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टसाठी एक फ्री सेमिनार ऑर्गनाईज केला आहे आणि मी त्यासाठी इथे आले युनिक अकॅडमीला आणि तिथे उदय कदम सरांचं फार मोलाचं मार्गदर्शन मिळालं आणि काफी सरांचं पण आणि त्याचा खूप फायदा झाला आणि त्याच्यामुळं ही जी क्वालिफाईंग असून पण ते म्हणजे खूप गरजेचं होतं क्वालिफाय करणं कारण त्याच्याशिवाय सिलेक्शन तर होणार नव्हतं आणि त्याच्यामुळे जे मार्गदर्शन मिळालं त्याच्यानंतर अभ्यास केला आणि ही टेस्ट क्वालिफाय केली. यासाठी युनिक अकॅडमीची मी खूप खूप आभारी आहे आणि असंच मला कधी गरज पडली तर युनिक अकॅडमीचं मला नेहमी मार्गदर्शन मिळावं ही इच्छा आणि बस युनिक अकॅडमीची खूप खूप आभारी आहे मी की त्यांनी इथे बोलायची संधी दिली. धन्यवाद शीतल. नक्कीच युनिक अकॅडमीची दार तुमच्यासाठी कायम सतत उघडी असतील, अडचणी असतील अथवा काही असेल त्यासाठी आम्ही कायम तुमच्यासाठी या ठिकाणावरती उपलब्ध असतो. यानंतर मी दत्तात्रय आखरे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच युनिक अकॅडमी फॉर हेल्पिंग मी इन एलपीडी. युनिक अकॅडमी इज रिअली युनिक. याच्या नावामध्ये युनिक आहे मीन्स खरंच युनिक काम करत आहे युनिक अकॅडमी. माझा आणि युनिक अकॅडमीचा संबंध ॲक्च्युली आर बी आय असिस्टंटच्या एल पी टीपासून आला आहे परंतु जसा मनापासून संबंध हा आम्ही जेव्हा सक्सेसफुल कॅन्डिडेटचे यूट्यूबवर व्हिडिओज बघायचो तेव्हापासून ॲक्च्युअलमध्ये मला युनिक अकॅडमीविषयी माहिती झालं होतं की युनिक अकॅडमी खूप छान काम करत आहे. सोशल फील्डमध्ये विद्यार्थ्यांसाठी नेहमी तत्पर असते युनिक अकॅडमी सगळ्यांना हेल्प करण्यासाठी. ज्याला ज्या पद्धतीची गरज लागेल, कुणाला इंटरव्ह्यूची प्रिपरेशन पाहिजे, कुणाला टेक्निक्स पाहिजे, म्हणजे ज्याच्याकडे जे नाही आहे ते देण्यासाठी युनिक अकॅडमी ही तत्पर असते हे मी ऐकलं होतं. मग जेव्हा आर बी आय ॲक्च्युली आर बी आय असिस्टंट इज माय 44th एक्झामिनेशन अँड काउंटिंग स्किल गोज ऑन. या अगोदर मी खूप साऱ्या एक्झाम दिल्या, अभ्यास करतोय, अजूनही करतोय, 2-3 एक्झाममध्ये फायनल सिलेक्शन पण झालंय माझं आता. पण जेव्हा मी युनिक अकॅडमीला खरोखर आलो आणि जे मी ऐकलं होतं युनिक अकॅडमीविषयी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं बेस्ट ही युनिक अकॅडमी मला दिसली, जे की 24/7 हेल्प. जेव्हा आम्ही एल पी टीला आलो युनिक अकॅडमीला, ॲक्च्युली एल पी टीसाठी सेमिनार किंवा कुणाला युनिक एल पी टी काय आहे कुणालाच काय माहिती नव्हतं. ना आर बी आय असिस्टंटच्या माझे जे मित्र होते आर बी आयमध्ये त्यांना पण माहिती नव्हतं की काय आहे ॲक्च्युली. आणि जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा सरांनी म्हणजे उदय कदम सरांनी जी हेल्प केली आम्हाला की घाबरू नका, मराठी हा इंग्लिशपेक्षा हार्ड सब्जेक्ट आहे, तुम्हाला मी अशा टेक्निक देणार आहे की एल पी टी किती हाय लेवलची काढली तरी तुम्ही सगळे पास होणार. आणि सरांनी
खरोखर म्हणजे तशा पद्धतीने मार्गदर्शन केलं आम्हाला आणि सरांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला आणखी क्लासेस हवे असतील तर मी तुमच्यासाठी सातारा पण ऍक्च्युली त्या दिवशी सुट्टी होती पण सर त्या दिवशी आले नव्हते आणि म्हणजे तुमच्यासाठी आणखी क्लास लागले तर आपण घेऊया माझा नंबर घ्या सरांनी एवढ्या झेरॉक्स वगैरे लावलेल्या आम्हाला हे प्रिपेअर करा हे करा ते करा आणि मी सरांना म्हणजे त्याची एक्सरसाइज जे सांगितली होती ते करून सरांना पाठवलं त्यांनी व्हॉट्सअपवर मला रिप्लाय दिला म्हणजे एवढं फ्रेंडली ॲटमॉस्फिअर जे मी यूट्यूबवर ऐकलं होतं आणि जेव्हा माझ्यासोबत ही घटना घडली तेव्हा तेव्हापासून खरंच विश्वास बसला की युनिक अकॅडमी ही खरंच युनिक आहे आणि युनिक अकॅडमीचं जे मेन मोटिव्ह आहे लोकांना हेल्प करण्याचं सोशल त्या समाजाप्रती जे काही त्यांना देणं आहे ते देण्याचं जे आहे ते खरंच अमेझिंग असं जर कोण्या संस्थेचा उद्देश असेल ना तर त्या संस्थेला कॉम्पीट काय रोखणे काय कोणी हलू पण शकणार नाही कधी अशी युनिक अकॅडमीचं पर्पज आहे नंतर महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा बँकिंगमध्ये प्रिपेअर करत असताना फेल्युअर तर सगळ्यांना येतात कारण फेल्युअरशिवाय कोणी सक्सेस होऊ शकत नाही मी जेवढ्या 44th एक्झाम मीन्स अगोदर किती दिल्या असतील किती पॉईंट न गेला किती काय गेला ते मी सांगत बसणार नाही आहे तुम्हाला माझं म्हणणं एवढंच आहे फक्त की फेल्युअर आहे फेल्युअर असतं आणि सक्सेस आहे सक्सेस असतं फेल्युअर असताना तुम्हाला कोणी ओळखत नाही सक्सेस झाल्यानंतर तुमच्यासोबत सगळे असतात तुमचे आई वडील सुद्धा असतात फेल्युअरमध्ये तुम्हाला कोणीच हेल्प करत नसतं तर याच्यामध्ये स्ट्रॅटर्जी कशी बनवायची काय बनवायची हे युनिक अकॅडमी तर तुम्हाला सांगतेच बँकिंगमध्ये जे येतात ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं प्रिपरेशन असणं फार महत्त्वाचं आहे आपण का करतोय कशासाठी करतोय हे क्लिअर असणं फार महत्त्वाचं आहे जेव्हा हे क्लिअर असतं आपण का करतोय तेव्हा आपल्याला कोणीच रोखू शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षा असो करिअर लाईफ यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काय असं तर ते म्हणजे फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे प्लॅनिंग जर तुम्हाला उद्या काय करायचं आहे हे माहिती नसेल आज तर तुम्ही उद्या काहीच करू शकत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आणि सगळ्यांचा अनुभव तुम्ही आता प्रिपेअर स्टुडंट आहे टीचर आहे ऑफिसर आहे का प्राईम मिनिस्टर आहे त्याला जर उद्या काय करायचं हे जर माहिती नसेल तर तो काहीही करू शकत नाही त्याची 100% इफिशियन्सी तो अचीव करू शकत नाही म्हणून प्लॅनिंग हा फार महत्त्वाचा आहे प्लॅनिंग हा फार महत्त्वाचा विषय आहे प्लॅनिंग ही भान घेऊन करावी परंतु ॲक्शन ह्या बेभानपणे कराव्या असं कोणीतरी म्हणलेलं आहे आणि मी तेच फॉलो करतो बाकी दुसरं मी काही जास्त विचार करत नाही जे प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्या प्लॅनिंग प्रमाणे जर केलं तर तुम्ही काय मिळवलं याच्यावर तुमचा स्वतःचा विश्वास बसत नाही असं मी फॉलो करतो बाकी सगळं सगळ्यांना माहिती आहे सगळ्या कोर्स सगळ्यांना माहिती असतात फक्त गरज असते ती ॲक्शन घेण्याची आणि ॲक्शन घेण्यासाठी जे डायरेक्शन असतं हे अशा चांगल्या संस्था देतात मला खरंच मी खूप थँकफुल आहे टीम युनिक अकॅडमीचा की मला त्यांनी इथं बोलवलं माझा सत्कार केला आणि हे फार महत्त्वाचं असतं विद्यार्थ्यांना सत्कार मिळाला की त्यांना एक नवीन ऊर्जा भेटते नवीन प्रेरणा भेटते आणि आम्ही असंच युनिक अकॅडमीशी जोडलेले राहू आणि आम्हाला अशीच हेल्प करतील सगळे सर थँक्यू सो मच काजी सर थँक्यू सो मच उदय कदम सर नाही आहे दास सो थँक्यू सो मच धन्यवाद शेवटची फक्त दोन मनोगत इथं राहिलेली आहेत मी योगेश कोळी सरांच्या वतीनं त्यांचे मित्र इथं मनोगत व्यक्त करणार आहे त्यांना विनंती करतो की मनोगत व्यक्त करावं थँक्यू बोलायची संधी दिल्याबद्दल खरं तर युनिक अकॅडमी हे अकॅडमी नाही आहे असं माझं पर्सनल मत आहे कारण युनिक अकॅडमीशी माझा संबंध हा गेल्या वर्षभरापासून आहे म्हणजे जेव्हा त्याची सर जेव्हा मला सप्टेंबरचा UPSC बॅचला मी विद्यार्थी जेव्हा करंट अफेअर्सचा विषय शिकवत असतात तर अफेअर शब्द आहे तेव्हा असं काहीतरी वेगळं वाटायला लागतं आणि तेव्हा कळायला लागतं की हे अफेअर म्हणजे काहीतरी वेगळंच आहे म्हणजे एक इंटरॅक्शन जे असतं ना एका स्टुडंट आणि टीचरमध्ये हा जो एक म्हणजे ब्रिज असतो तो रिमूव्ह झाल्यासारखं वाटतं कुठेतरी म्हणजे समोरचा शिक्षक हा शिक्षक नाही वाटत आपण मित्र वाटतो ऐकताना फार काही बोलणार नाही कारण मुळात सक्सेस हेच काही खूप काही सांगून जातं योगेश कोळी हा माझा इंजिनिअरिंगचा मित्र सर म्हणजे मी इंजिनिअरिंगला जेव्हा असेंचरला प्लेस झालो तेव्हा त्याचं प्लेसमेंट नव्हतं झालं तेव्हा तो खूप निराश झालेला तेव्हा तो विचार करायला लागला आता नेक्स्ट करायचं काय कारण मुळात इंजिनिअरिंगला नंतर चांगल्या कंपनीत प्लेस होणं हेच एका विद्यार्थ्याचं स्वप्न असतं नंतर त्याने ठरवलं
एका वर्षात काहीतरी करायचं. मग तो त्याच वर्षी आयबीपीएस क्लर्क आणि आयबीपीएस पीओचा त्याने दोघं एक्झाम दिला. त्यापैकी पहिल्या वर्षी तो आयबीपीएस पीओचा इंटरव्ह्यू पासून आउट झाला, इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन नाही झालं. नंतर तो क्लर्क झाला, त्याने कॅनरा बँक जॉईन केली. त्याच्यानंतर त्याला वाटायला लागलं कुठेतरी मार्गदर्शन कमी पडते. नंतर मग सरांशी माझा पर्सनल कॉन्टॅक्ट होताच मी त्याला सरांचा नंबर दिला, सरांशी भेट घातली त्याची. जवळपास सरांनी त्याला खूप चांगलं मार्गदर्शन दिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट इयरला तो पुन्हा प्रिलिम प्लेअर झाला. प्रिलिम प्लेअर नंतर एक भीती होती की यावेळेस पुन्हा मागच्या वेळेस सारखं नको व्हायला. नंतर मेन साठी तो परत क्लासला आहे, युनिव्हर्सिटीने बरंच इंटरॅक्शन केलं. जवळपास सरांना पर्सन तो बऱ्याच वेळेस भेटला, सरांनी त्याला खूप छान मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर थर्ड टाइम पहिला दुसरा टाइम परत मेन्स क्लिअर, इंटरव्ह्यू साठी मॉक टेस्ट दिला युनिकला, परत इंटरव्ह्यू पण क्लिअर. म्हणजे इन शॉर्ट म्हणायचं तर परिस्थिती हा बॅरियर कधी असणार नाहीये असं मला म्हणायचं आहे. कारण त्याचे पप्पा सर दुपारपर्यंत शिपाई म्हणून शाळेत काम करतात, संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा रिक्षा चालवतात आणि अशा पद्धतीने घराचा उदरनिर्वाह त्यांचा चालू असतो. आणि त्याच्यानंतर आपला मुलगा कुठल्या तरी बँकेत अधिकारी होतो हे त्या वडिलांसाठी खरं म्हणजे त्यांचं जीवन सार्थक होण्यासारखंच आहे असं म्हणायचं. तर त्यामुळे परिस्थिती हा कधीच सक्सेस मध्ये बॅरियर असणार नाहीये मला थोडक्यात एवढंच म्हणायचंय. आणि युनिक अकॅडमी सध्या आम्हाला जे मार्गदर्शन करते त्यामुळे यशाची वाटचाल आम्ही लवकर कम्प्लीट करू असं मला वाटतं सर. धन्यवाद, असंच मार्गदर्शन तुम्ही विद्यार्थ्यांना ठेवत राहा आणि त्यातनं एक बीजांमधनं एक नवी वृक्ष तयार होतील आणि त्या वृक्षांच्या सावलीखाली असे कित्येक विद्यार्थी यशस्वी होतील अशी आम्हाला नक्की अपेक्षा आहे सर. धन्यवाद. धन्यवाद. या वर्षी मित्राच्या वतीनं सत्कार स्वीकारला, पुढच्या वर्षी तुम्ही स्वीकारवा अशी आमची अपेक्षा आहे. यानंतर शरद कवाडे सरांच्या वतीनं त्यांच्या सत्काराला त्यांचे मित्र थोडक्यात इथं प्रत्युत्तर देतील. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सर्व देशवंत विद्यार्थी यांचे कुटुंबीय कवडे त्यांच्या मित्रांना मी शरद कवडेच्या वतीनं आज सत्कार स्वीकारला. त्याचे फॅमिली फंक्शन असल्यामुळे आज तो येऊ शकलो नाही, इथं तो कोल्हापूरच आहे. आम्ही एकाच वर्षी पास आउट झालो 2014 कोल्हापूर डिवाकडी कॉलेज म्हणून आणि त्याचं प्लेसमेंट सिलेक्शन झालं होतं टेक महिंद्रामध्ये आणि एक माझं झालेलं नंतर. त्यानंतर मी ऑफ कॅम्पस मला नोकरी मिळाली, तो टेक महिंद्रामध्ये जॉब करत होता. पण त्यानंतर मी सोडला माझा जॉब जो प्रायव्हेट होता तो एक वर्षभरात. मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची स्वतः पण तयारी करतो. मग त्यानंतर मी पुण्यात आल्यावरती त्याचं माझं इंट्रॅक्शन होतंच 4 वर्षांसोबतच असल्यामुळं. तर मग टेक महिंद्रामध्ये त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड खूप छान आहे, त्याचे वडील शिक्षक आहेत, त्यामुळं पहिल्यापासून एक सिन्सिअर असायची त्याची सवय आहे. 10वीत बोर्डात येणं, 12वीला चांगले मार्क पडणं असं सगळं व्यवस्थित. मग टेक महिंद्रात फक्त त्याला असं वाटायचं की आपल्या एवढं नॉलेज आहे तर मग त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. आणि तो ते आय टी कंपनीला तो कंटाळा, एक वर्षभरातच कंटाळा. त्यानंतर मग म्हणला काय ऑप्शन काय आपण नंतर युटिलाइज करू शकतो. मग नंतर मी सरांची भेट घालून दिली त्याची, काही सरांची, आणि मग त्यानंतर त्याने ठरवलं की प्रिपरेशन करायचं आहे. तर त्याचं RBI मध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि सध्या तो युनिट इन्शुरन्समध्ये पण जॉब आहे आणि 12 RBI चं त्याचं नेक्स्ट मंथमध्ये जॉईनिंग आहे. तर त्याच्या वतीनं मी युनिट अकॅडमीचे आभार मानतो, काली सरांचे आभार मानतो आणि तुम्हा सर्वांना तुमच्या यशवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.